आपल्याला करायचे म्हणजे सांगली सातारा पासूनच सुरू जातात भडंग 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 वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे बेसिक त्याची अगदी साधी सांस्कृतिक अशी रेसिपी आहे आणि त्यासाठी साहित्य तुम्ही पाहिलेलंच आहे. मुरमुरे, त्याच्यानंतर शेंगदाणे, त्यानंतर लसूण, कढीपत्ता, त्याचबरोबर हिरवी मिरची, त्यानंतर डाळव, चिली म्हणजेच तिखट आणि टर्मरिक लिला इथे म्हणजे हळद आहे यामध्ये आणि त्याचबरोबर आपल्याला लागेल मस्टर्ड म्हणजे मोहरी. सगळ्यात पहिले आपण थोडं तेल जे आहे ते गरम करून घेऊ. तेल आत्ता थोडं जास्त घालतो आहे पण ज्यावेळी आपण फोडणी देऊ त्यावेळी तेलाची मात्रा कमी करून घेऊ कारण या तेलात आपल्याला शेंगदाणे त्याच्यानंतर डाळ हे सगळे तळून घ्यायचं आहे. तेल गरम होऊ देऊ आणि भडंग ज्यावेळी आपण तयार करतो तर एका गोष्टीची काळजी घ्यायची की त्यामध्ये जशा हिरवा जो मसाला म्हणजे कढीपत्ता आहे त्यानंतर लसूण आहे हिरवी मिरची हे व्यवस्थित तळून घ्यायचं. सगळ्यात पहिले आपण शेंगदाणे जे आहेत ते तळून घेऊ व्यवस्थित त्याला कडकडीत असं मंद आचार तळून घ्यायचं. दाण्याचं एक लक्षात घ्या की दाण्यामध्ये असतं तेल आणि दाणे जेव्हा आपण तळतो तर तेलामध्ये एका विशिष्ट वेळेनंतर त्यातलं तेल बाहेर पडतं आणि दाणा लवकर लवकर होतो त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष ठेवायचं नाही तर तो जळतो. यानंतर डाळव, डाळव सुद्धा फार लवकर होतात. डाळव आपण याचं तेल जे आहे ते आता थोडंसं कमी करून घेऊ. आपण फक्त थोडासा ठेचून घेऊ. खूप असा बारीक नाही करायचं, एकाचे दोन असे बस. चालेल. त्यामध्ये मोहरी चांगली फुटल्यावर त्यामध्ये कढीपत्ता व्यवस्थित होऊ द्या. हिरवी मिरची ती सुद्धा व्यवस्थितच व्हायला हवी. कढीपत्ता त्याच्यानंतर हिरवी मिरची जी आहे ती व्यवस्थित व्हायला हवी म्हणजे त्याच्या पोटातलं पाणी जे आहे ते सगळं ड्राय व्हायला हवं, कोरडं व्हायला हवं. कारण काय असं की जर ते ओलं राहिलं तर तुमचे भडंग जे आहेत ते सॉगी राहतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे काही म्हणजे जसा चिवडा आहे भडंग आहे की आपल्याला जास्त काय टिकवायचे असतात तर त्यामध्ये जो हिरवा मसाला घालतो तो व्यवस्थित कडकडीत तापवायला पाहिजे, व्यवस्थित कडकडीत त्याला तळलं पाहिजे. त्यानंतर मला वाटतं हे झालंय व्यवस्थित. आता यामध्ये आपण लसूण घालू. लसूण लसूण सुद्धा व्यवस्थित लालसर व्हायला हवा. हा लसूण छान लाल झाला. आता गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला हळद आणि तिखट घालायचं आहे. गॅस बंद यासाठी करायचा की हळद तिखट जायला नको. तिखट हळद मीठ चवीनुसार. फक्त मीठ घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा की मुरमुरे थोडेसे खारट किंचित असतात त्यामुळे पहिलेच मिठाची क्वांटिटी थोडी कमी ठेवायची आणि नंतर हे मिश्रण आपण मुरमुऱ्यावर ओतून घ्यायचं. त्यामध्ये डाळव आणि दाणे आणि हे एकत्र करून घ्या. कढईत जे काय राहिलं असतं ते सुद्धा व्यवस्थित या मुरमुऱ्यांना लावून द्यायचं. यामुळे होतं काय की मुरमुऱ्याला हा मसाला सगळा व्यवस्थित लागतो आणि दुसरी गोष्ट आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपण साखर घालू पण साखर घालताना ती पिठी साखर घालायची आपल्याला आणि नंतर सगळ्यात शेवटी थोडी पिठी साखर आपल्या आवडीनुसार. चलो भडंग तुमचे तयार झालं.
जरा आता आपण सर्व्ह करू. ते त्याला थोडंसं थंड थंड तसे थंडच आहे, कारण फोडणी केल्यानंतर नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर आपण यात घातली आणि नंतर याला आपण छान डब्यात भरून ठेवायचं किंवा प्लॅस्टिकमध्ये. सध्या तर मी प्लेटमध्ये सर्व्ह करतो. भळंग आपले तयार आहेत आणि तुम्ही नक्की कराल, खात्री आहे. आणि केल्यानंतर चॅनल लाईक करा, आवडलं तर सबस्क्राईब करा, शेअर करा. पितळी कढईत शिजते भाजी, लोखंडी तव्यावर सुरेख भाकरी, तांब्यात पाणी आणि कास्याची थाळी, आरोग्य येई घरोघरी. त्या सगळ्या भांड्यांचे काही प्रकार आमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत. मास्टर रेसिपीजचं जे स्टोअर आहे त्याच्यामध्ये खास तुमच्यासाठी काही जुनी भांडी सुद्धा आणलेली आहेत आणि काही नवीन सुद्धा आहेत. ही सगळी तुम्हाला जर हवी असतील तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे,